नव्याने वसवण्यात आलेल्या माईण गावाचं पुनर्वसनाचं काम आता पूर्ण झालंय आणि आज माईण गावातील नव्या घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील माईण गाव अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन डोंगराखाली गाडलं गेलं होतं. या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल 151 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक कुटुंब यात उद्ध्वस्त झाली होती. या घटनेतून जी कुटुंब वाचली आहेत अशा कुटुंबासाठी पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता काम पूर्ण झालंय. आज या नव्या घरांचा लोकार्पण होतोय, सोहळा होतोय आणि त्याचबरोबर माईणच्या बाजूला असलेल्या 6 गावांनाही दरड कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा शासनातर्फे 6 कोटी रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.